नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे जय संघर्ष वाहन चालक मालक या सामाजिक संस्थेची हदगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी नारायण गायकवाड तर उपाध्यक्षपदी शेख नाजीम शेख शमीम एकनाथ मोरे यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली. जय संघर्ष या सामाजिक संस्थेची स्थापना संस्थापक अध्यक्ष संजय हळणोर यांनी करून संपूर्ण महाराष्ट्र, आंध्रा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातही या संस्थेचे जाळे पसरले. या संस्थेचा लोगो संस्थेचा सदस्य असणाऱ्या चालक मालकच्या टॅक्सी किंवा इतर खाजगी वाहनांवर लावण्यात येतो. असा लोगो असलेले वाहन कुठे बंद पडले, अपघात झाला अशा वेळेस त्या त्या भागातील सदस्य धावून येऊन त्यांना संपूर्ण मदत करतात. गरीब चालक यांच्या परिवारात काही अडचणी उद्भवल्यास संस्थेच्या माध्यमातून संबंधित चालक मालकास आर्थिक मदत सुद्धा दिली जाते. या संस्थेची व्याप्ती मोठी असून कार्य वाखाणण्यासारखं आहे, त्यामुळे संस्थेला सर्वच राज्यात उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. या कार्यक्रमाला नांदेड जिल्हा पदाधिकारी किरण पटणे, अहमद बाबा, शिवाजी लांडगे, अनिल पाटील कदम, प्रहार तालुका अध्यक्ष हदगाव लोकनेते बाबूराव कदम यांचे निकटवर्तीय संभाराव लांडगे, बबनराव कदम, बाळासाहेब कदम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह शेख जहीर, शिवाजी उठाडवाट, मारुत नांदेडकर, संदीप जाधव गवळे, प्रदीप कदम, सुदर्शन कदम, माजिद खान, दत्तराव मिरासे, प्रवीण कुमार दुधारे, किशोर बहादुरे, शेख मुसा, ज्ञानेश्वर चव्हाण, दत्ताराव शिंदे, शेख सादिक, शेख हमीद, महेंद्र पाईकराव यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ मोरे यांनी केले तर आधार प्रदर्शन नवनियुक्त तालुका अध्यक्ष नारायण गायकवाड यांनी केलं. न्यूज 15 मराठीसाठी बालाजी घडबळे, नांदेड.